नमस्कार, VKB मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. लग्नाचे आमिष देऊन तरुणीवर बलात्कार करणाऱ्या अभियंत्याला सीतावर्डी पोलिसांनी केली अटक. आजपासून नागपुरात खासदार करंडक एकांकिका स्पर्धेला सुरुवात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कांचनताई गडकरी यांच्या हस्ते पार पडले उद्घाटन. आणि कामठी येथील श्री टॉकीजला भीषण आग. आगीत कोट्यवधीचं नुकसान झाल्याचा मालकाचा दावा. सविस्तर वृत्त. लग्नाचे आमिष देऊन तरुणीवर बलात्कार करणाऱ्या पुण्यातील अभियंत्याला नागपूरच्या सीतावर्डी पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आरोपी 24 वर्षीय गौरव आनंदकुमार जगनानी हा केशवकुंज पुणे येथील रहिवासी आहे. 3 वर्षांपूर्वी एका वैवाहिक साईटवर गौरवची पीडित मुलीसोबत ओळख झाली होती. त्याने तिच्यासोबत लग्न करण्याचे वचन दिले आणि नवापूरत मुलीशी लग्न केले. सप्टेंबर महिन्यात सीताबर्डी येथील एका हॉटेलमध्ये नेऊन तरुणीशी शारीरिक संबंधही ठेवले. त्यानंतर तिला पुण्याला नेले आणि तेथे गौरवच्या नातेवाईकांनी मुलीला त्यांच्यासमोर लग्न करण्यास सांगितले. त्यासाठी 40 लाखांची मागणी करण्यात आली होती. या वागणुकीनंतर मुलगी नागपुरात आली. त्यानंतर तिने सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. सीताबर्डी पोलिसांचे पथक गौरवच्या शोधात पुण्याला गेले. गौरव नागपुरात आल्याचे त्यांना समजले. त्या आधारे गुरुवारी एका हॉटेलवर छापा टाकून गौरवला अटक करण्यात आली. गौरव हा सॉफ्टवेअर इंजिनियर असून तो भावासोबत त्या हॉटेलमध्ये थांबला होता. 16/10/2021 आमच्या पोलीस स्टेशनला पीडित मुलगी येऊन तिने आम्हाला माहिती दिली की आरोपी गौरव आनंदकुमार जगनानी यांनी त्यांच्यासोबत लग्न केले आणि लग्नाआधी जबरदस्तीने त्यांच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्न झाल्यानंतर त्यांनी त्यांना सांभाळण्यास नकार दिला. मग त्याच्यानंतर आरोपी त्यांना त्यांच्यासोबत घेऊन नाही गेले घरी, त्यांच्या राहत्या घरी. मग त्याच्यानंतर त्या ज्यावेळेला आल्या पीडिता आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की त्यांना हुंड्याची मागणी करण्यात आलेली होती त्यांच्या सासरकडच्याकडून. त्यांचे सासरे आनंदकुमार जगनानी आणि दीर सौरव कुमार जगनानी यांच्याकडून त्यांना हुंड्याची मागणी झालेली होती. तसेच त्यांचे पती यांच्याकडून त्यांच्यावरती जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवण्यात आलेले होते लग्नाआधी आणि लग्न झाल्यानंतर. या सगळ्या याच्यावरती मग नंतर गुन्हा नोंद करण्यात आला. आणि ज्यावेळेला आम्ही आरोपीचा शोध घेत होतो तपासादरम्यान आम्हाला समजलं की आरोपी हा पुण्याचा रहिवासी असून त्यावेळेला आम्ही लोकेशन ट्रेस केलं असता आम्हाला आरोपी हा नागपूर येथेच मिळून आला. मग त्या आरोपी मँगो हॉटेल गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हातात मिळून आला. त्यास नंतर ताब्यात घेतले आणि सध्या पुढील तपास चालू. ही ओळख jeevansathi.com म्हणून जी साईट आहे त्याच्यावरती यांची ओळख झालेली होती. दोन्ही घरच्यांच्याकडून एकमेकांना स्थळ म्हणजे लग्नासाठी आमंत्रण दिले गेलेले होते आणि आमंत्रण ॲक्सेप्ट झाल्यानंतर पुढे यांची ओळख वाढत गेली होती. आणि दिनांक 16/1/2020 यांची ओळख होती. मुलगा नेमका कुठला आणि काय काम धंदे करतो? हा मुलगा इंजिनियर आहे आणि पुण्यामध्ये तो काम करतो. खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती नागपूर तर्फे गुरुवारपासून नागपुरात खासदार करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असता स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्या हस्ते पार पडलं. केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या प्रयत्नातून दरवर्षी नागपुरात खासदार करंडक स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्याअंतर्गत यावेळी नागपुरात एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या विशेष करंडक एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नी तसेच संस्कार भारतीच्या अध्यक्षा कांचन गडकरी यांच्या हस्ते नागपुरात करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कलाकार नाट्य कलाकार उपस्थित होते. लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात आयोजित या कार्यक्रमात कांचन गडकरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून एकांकिका स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
तीन दिवस चालणाऱ्या खासदार करंडक एकांकिका स्पर्धेत एकूण 24 एकल सादर केले जाणार आहेत. अब्बास मीडिया ग्रुपच्या स्टेज टू स्क्रीन या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या प्लेक्सिगो ॲपद्वारे स्पर्धेचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. बुधवारी रात्री 12 सुमारास आग लागल्यामुळे सुमारे 1.5 ते 2 कोटींचं नुकसान झाल्याचा दावा टॉकीजचे मालक राजेश शर्मा यांनी केला. कोरोनामुळे कामठी येथील श्री टॉकीज मागील 18 महिन्यांपासून बंदच आहे. ही टॉकीज दिवाळीनंतर सुरू करण्याचा टॉकीजच्या मालकाचा विचार होता, मात्र त्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली. बुधवारी रात्री 12 लागलेल्या या आगीची माहिती तेथील काळजीवाहकाने टॉकीजचे मालक राजेश शर्मा यांना फोनवरून दिली व त्यानंतर कामठी येथून 2 तर नागपूर येथून 3 ते 4 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी आग आटोक्यात आणली. या आगीत टॉकीजमधले फर्निचर, उपकरणे, सिलिंग, डॉल्बी डिजिटल सिस्टीमसह सर्व वस्तू जळून खाक झाल्या असून सुमारे 1.5 ते 2 कोटींचे नुकसान झाल्याचा दावा टॉकीजच्या मालकाने केला आहे. तसेच आगीचं कारण बहुधा शॉर्ट सर्किट असल्याचं सांगितलं जात आहे. कामठी बजरंग पार्क येथील श्री टॉकीजमध्ये भयंकर आग लागलेली आहे. रात्री 12:24 झालेले आहेत. महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला 4 महिने उरले असले तरी प्रभाग रचनेचा ढोबळ मसुदा तयार करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याने उत्साहाला उधाण आले आहे. दरम्यान बुधवारी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने महापालिका आणि नगर परिषदांमध्ये किमान सदस्य संख्या 17% वाढवण्यास मंजुरी दिली आहे. सध्या 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार 151 सदस्यीय नगरसेवकांसाठी 38 प्रभाग आहेत. 2022 होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धतीला मान्यता देण्यात आली आहे. एकूण 58 प्रभाग असतील. सदस्य संख्या वाढवण्यामागे दिलेल्या तर्कानुसार 2011 जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे पालिकेची सदस्य संख्या निश्चित केली जाते. कोरोनामुळे 2021 जनगणनेचे आकडे अद्याप मिळालेले नाहीत, त्यामुळे लोकसंख्या वाढीच्या सरासरी निष्कर्षानुसार सदस्य संख्या किमान 17% वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. राजकीय जाणकारांच्या मते सध्याच्या 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीत भाजपकडे 108 सदस्यांचे संख्याबळ आहे. मात्र त्याआधी 3 सदस्यीय प्रभाग पद्धतीत भाजपला 12 पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करावी लागली. 151 नगरसेवकांच्या नगर परिषदेत कशी तरी जुगलबंदी करून 76 आकडा पार करणेही सोपे नाही. अशा स्थितीत आता नगरसेवकांची संख्या 176 झाली तर बहुमतासाठी कोणत्याही राजकीय पक्षाला 88 सदस्यांची गरज भासणार आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात मोठ्या राजकीय पक्षांसाठीही हा मार्ग सोपा नाही. शासकीय रुग्णालयातील उपचारांचा दर्जा वाढवण्यासाठी बुधवारी 3 सदस्यीय पथकाने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची पाहणी केली. तसेच गुरुवारी मेडिकल सह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाची पाहणी करण्यात येत आहे. आंबेडकर रुग्णालयात 600 खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने समितीची पाहणी केली जात आहे. वैद्यकीय क्षेत्रात खासगी आणि सार्वजनिक घटकावर काही सेवा करण्याच्या दिशेने चर्चा सुरू आहे. विदर्भातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा दर्जा वाढविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने गेल्या वर्षींपासून आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ IFC कंपनीच्या नेतृत्वाखाली नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या निर्मितीचा आराखडा तयार केला आहे. विभागाचे सचिव हे समितीचे अध्यक्ष आहेत. या माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्वावलंबी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या संदर्भात मंगळवारी मुंबईत सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांच्या अधिष्ठात्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर 3 सदस्यीय पथक विदर्भात पाहणीसाठी आले आहे. विभाग ज्या मॉडेलवर काम करत आहे
त्यानुसार मेडिकलमध्ये 1400 खाटा उपलब्ध आहेत. यातील 50% खाटा गरिबांसाठी असतील तर 50% बेड फी भरून उपचार घेणाऱ्यांसाठी असतील. ही सार्वजनिक खाजगी भागीदारी सेवा असेल. या व्यवस्थेमुळे रुग्णांसमोर दोन्ही पर्याय उपलब्ध होणार आहेत. यासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्वावलंबी होऊ शकतील. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव्ह यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. सिकल सेल एनिमिया अभियान अंतर्गत केंद्र सरकारच्या सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी हैदराबाद शाखेने CSIR सिकल सेल संशोधन केंद्राचे संचालन करण्याची परवानगी नागपूर महानगरपालिकेला दिली. त्या अनुषंगाने महापौर दयाशंकर तिवारी व सिकल सेल नोडल अधिकारी डॉक्टर दीप्ती जैन यांनी 5 पावली सुतिकागृह इथे जागेची पाहणी केली. उत्तर नागपुरात सिकल सेल आजाराचे जास्त रुग्ण आढळून येत असल्यामुळे येथील नागरिकांना या सिकल सेल संशोधन केंद्राचा लाभ होणार असल्याचं मत महापौरांनी यावेळी व्यक्त केलं. शहरातील तसेच ग्रामीण भागातील रुग्णांनाही या ठिकाणी स्क्रीनिंग करून सिकल सेलचे निदान करण्यासाठी मदत मिळेल. तसेच या संशोधन केंद्रात सिकल सेल रुग्णांना सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होतील असंही महापौर म्हणाले. हे केंद्र नागपुरात असावे यासाठी खासदार डॉक्टर विकास महात्मे व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष प्रयत्न केले असून सदर प्रकल्प मनपाला दिल्याबद्दल महापौरांनी नितीन गडकरी व डॉक्टर विकास महात्मे यांचे आभार मानले. नागपूरचे आंतरराष्ट्रीय विमानतळ दावा विरहित करण्यात आले आहे. कोरोनानंतर मध्य प्रदेशातून एका मागून एक उड्डाणे सुरू आहेत, मात्र नागपूरहून विमान सेवा सुरू करण्याच्या नावाखाली विमान कंपन्या काहीच करत नाहीत. राजकारण्यांमध्ये सोयी सुविधांबाबत इच्छाशक्ती नाही हेही याचे प्रमुख कारण आहे. नागपूर ते शारजा दरम्यान एअर अरेबियाची विमान सेवा पूर्ववत करण्यात आली. कोरोना काळात ते बंद करण्यात आले होते. देशाच्या अनेक भागात अटी घालून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत, मात्र या यादीत नागपूरचा क्रमांक दिसत नाही. आंतरराष्ट्रीय विमानतळाचा सन्मान करणारी एकमेव सेवा ही वर्षानुवर्षे बंद आहे. विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले की केंद्र सरकार एअर बबल कॉन्ट्रॅक्टसह काही उड्डाणे सुरू करत आहे. या करारानुसार इंदोर येथून ही सेवा सुरू झाली असावी. नागपुरातही एअर बबलच्या करारानुसार ही सेवा सुरू करता आली असती का असा प्रश्न उपस्थित होत आहे, मात्र त्यासाठी कोणीही रस घेतला नाही. त्यामुळेच विमानतळ केवळ नावापुरतेच आंतरराष्ट्रीय बनले आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार शारजा फ्लाईट बंद होण्यापूर्वी पूर्ण लोडवर सेवा देत होती. नागपुरातील लोक मोठ्या संख्येने सेवेचा लाभ घेत होते. आजही जेव्हा फ्लाईट सुरू होते तेव्हा शेकडो लोक जाण्यास इच्छुक असतात. विमानसेवा सुरू न करून प्रवाशांची केवळ निराशाच होत आहे. कोरोनापूर्वी नागपूर विमानतळावरून 32 विमाने निघत असत, म्हणजे इतक्या उड्डाणेही यायची. एका दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी आणि जाण्यासाठी सुमारे 62 उड्डाणे होत असत, परंतु कोरोनानंतर फ्लाईटची संख्या 22 आली आहे, म्हणजेच एका दिवसात निघणाऱ्या फ्लाईटची संख्या 10 कमी झाली आहे. देशांतर्गत उड्डाणे 22 कमी झाली आहेत. नागपुरातून विमानसेवा सुरू करण्यास विमान कंपन्या तयार दिसत नाहीत. देशाच्या अनेक भागांमध्ये नवीन उड्डाणे सुरू होत असताना आणि नवीन नवीन गंतव्यस्थानसह जुळण्याचे काम सुरू आहे. नागपूर महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते पाठ्यपुस्तक व शैक्षणिक साहित्याचं वितरण करण्यात आलं. नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील 6 विधानक्षेत्रामध्ये 6 इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. या शाळांपैकी हंसापुरी खदान येथील स्वर्गीय गोपाळराव मोटघरे मनपा इंग्रजी प्राथमिक शाळेतील KG1 व KG2 विद्यार्थ्यांना बुधवारी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले.
यावेळी गांधीबाग झोनच्या सभापती श्रद्धा पाठक, नगरसेवक संजय बालपांडे, नगरसेविका सरला नायक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. नागपूर शहर अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपली कंबर कसली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या विविध पथकांनी शहरात ठिकठिकाणी कारवाई करून 66 जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन करणाऱ्यांचाही समावेश आहे. पोलीस विभागाच्या इतिहासात एकाच दिवसात 51 गुन्ह्यांची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुन्हे शाखेच्या उपायुक्त पदाचा पदभार स्वीकारताच चिन्मय पंडित यांची ही पहिलीच मोठी कारवाई आहे जी एकाच दिवसात करण्यात आली आहे. शहरातील 33 पोलीस ठाण्यांतर्गत अंमली पदार्थांची विक्री व सेवन करणाऱ्यांविरुद्ध सायंकाळी 6 ते 12 या वेळेत ही विशेष मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा पोलिसांची युनिट 1 ते 5 आणि विशेष पथकाने आरोपींना अटक केली. अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपींमध्ये मुकेश उर्फ पापा तिवारी, शेख जमील मामा उर्फ इस्माईल शेख जब्बार, तुषार युवराज काली, अभिषेक केशव गौर, मोहम्मद अब्दुल मोहम्मद, अजीज आणि अन्य आरोपींचा समावेश आहे. पोलिसांनी 51 गुन्हे दाखल केले असून त्यापैकी 5 प्रकरणे अंमली पदार्थ विक्रेत्यांशी संबंधित आहेत तर 46 प्रकरणे अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांशी संबंधित आहे. कारवाई दरम्यान 1,11,422 रुपयांचा माल जप्त करण्यात आला असे पोलीस उपायुक्तांनीही सांगितले आहे. माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येणार असून नागरिकांनी आपल्या आजूबाजूच्या हालचालींवर लक्ष ठेवून माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरामध्ये अंमली पदार्थांचं सेवन आणि याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती आमच्यापर्यंत येत होत्या. या माहित्यांची गंभीरपणे दखल घेत नागपूर शहराचे जे पोलीस आयुक्त आहेत अमितेश कुमार सर आणि ॲडिशनल CP श्री फुलारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 33 पोलीस स्टेशनच्या 33 टीम्स बनवून, तसंच क्राईम ब्रांचच्या 5 टीम्स बनवून, अशा साधारण 41 टीम्सनी आम्ही एका रात्रीमध्ये, म्हणजे परवा दिवशी संध्याकाळी 6 वाजता ही मोहीम सुरू केली आणि रात्रभर ही मोहीम चालली आणि त्यामध्ये आम्ही पूर्ण नागपूर शहरामध्ये एकूण 51 गुन्हे दाखल केले. त्या 51 पैकी 46 गुन्हे हे सेवनाबद्दल, म्हणजे कन्झम्पशनचे होते. हे सर्व गुन्हे NDPS कायद्याअंतर्गत दाखल केले. त्यामध्ये 46 गुन्हे हे सेवनाचे गुन्हे होते आणि 5 गुन्हे हे विक्री किंवा जवळ बाळगण्याच्या कलमांच्या अंतर्गत आम्ही दाखल केलेले आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये 66 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून सुमारे 1,11,422 रुपयांचा अंमली पदार्थांचा मुद्देमाल हा देखील आम्ही जप्त केलेला आहे. तर मला नाही वाटत की राज्यामध्ये किंवा इतर कुठेही देशामध्ये एका दिवसात 51 गुन्हे दाखल करण्याची कारवाई ही कुठे केली गेलेली असणार आहे. आम्हाला असं वाटतं की ही मोहिमेची सुरुवात आहे आणि या मोहिमेद्वारे आम्ही अंमली पदार्थ बाळगणारे, सेवन करणारे, विक्री करणारे पेडलर्स यांना हा आमचा एक अत्यंत स्ट्रॉंग असा संदेश आहे की इथून पुढे नागपूर शहरामध्ये आम्ही यांचे धंदे चालू देणार नाही आहेत आणि ही कारवाई, अशीच गंभीर कारवाई आम्ही वारंवार ड्राईव्ह घेऊन आम्ही करत राहणार. दिवाळी सारख्या सणामध्ये भेसळखोरांवर आळा घालण्याच्या उद्देशाने अन्न व औषध विभाग कडक कारवाई करत आहेत. आता हॉटेल्समध्ये ही मिठाई विकली तरी त्याची वैधता टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. सणासुदीचा काळ पाहता आता अन्न व औषध विभाग चांगलाच सक्रिय झाल्याचे दिसत आहे. नुकतीच अन्न व औषध विभागाने मिठाई हॉटेल असोसिएशनची बैठक घेतली, ज्यात मिठाईच्या ट्रेवर मिठाई किती दिवस वापरता येईल याची वैधता लिहिणे बंधनकारक असेल अशा सूचना अन्न व औषध विभागाने दिल्या आहेत. तर त्याचे पालन न करणाऱ्या हॉटेल व मिठाई विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त अन्नापुरे यांनी दिले आहेत. की दिवाळी हा फार मोठा सण आहे आणि दिवाळीच्या सणामध्ये खूप सारी मिठाई विकत घेतल्या जाते, विक्री केल्या जाते. अशा वेळेला याची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. लोकांना निर्भय आणि चांगल्या क्वालिटीची मिठाई मिळणं फार आवश्यक आहे. यासाठी आम्ही आजच एक मिठाई असोसिएशन हॉटेल असोसिएशनची बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांना काय काय काळजी घ्यायची आहे याबद्दल त्यांना आपण इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, FSSAने मागच्या वर्षी एक सर्क्युलर काढलं होतं ज्याच्यामध्ये मिठाईच्या ट्रेवर बेस बिफोर टाकणं बंधनकारक केलेलं आहे आणि केव्हा मॅन्युफॅक्चर केली ते पण टाकणं लिहिणं आवश्यक आहे. परंतु केव्हा बनवली ही मँडेटरी नाही आहे, व्हॉलंटरी आहे. पण ती कुठपर्यंत चांगली चालणार आहे, कुठपर्यंत त्याची गुणवत्ता टिकून आहे, 4 दिवस, 7 दिवस, व्हॉटेवर,
तर ती टाकणं त्यांना बंधनकारक केलं आहे. आणि याबाबतीत जे इन्स्ट्रक्शन आम्ही आमच्या FSOना पण दिलेले आहेत की आपण वेगवेगळ्या ठिकाणी तपासण्या कराव्यात, आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जिथे मिठाई जास्त विक्री केली जाते तिथे इन्स्पेक्शन करून तशा बाबतीत इन्स्ट्रक्शन द्यावेत. कुणी याचं उल्लंघन करत असेल तर त्याच्यावर कारवाई पण करण्याचे आपण त्यांना आदेश दिलेले आहेत. कारण अशा सणासुदीच्या दिवसामध्ये ज्या मिठाया आपण बनवतो त्याच्यासाठी लागणारा बेसिक जो खावा असतो त्याचा आपण स्टोरेज जर व्यवस्थित नाही केलं आणि वेळच्या वेळी त्याला अजून वापर नाही केला तर त्याच्यातनं फूड पॉईंटसारख्या केसेस होऊ शकतात. म्हणूनच याच पार्श्वभूमीवर आपण हॉटेल असोसिएशन आणि मिठाई असोसिएशनची बैठक घेतलेली आहे आणि त्यांना व्यवस्थित सूचना दिलेल्या आहेत की ते कशा पद्धतीने त्याचं स्टोरेज करायला पाहिजे, कुठल्या टेम्परेचरला करायला पाहिजे आणि तो टप्प्याटप्प्याने वापरता आला पाहिजे आणि त्याची जी पेरिशेबल लाईफ आहे, त्याची शेल्फ लाईफ आहे, त्यापर्यंत त्याचा उपयोग झाला पाहिजे. आणि मिठाई एवढी बनवा की जेवढी ती दिवसाला विकल्या जाते, कारण जास्त मिठाई बनवली तर त्याला स्टोरेज करायचा परत प्रॉब्लेम येतो. म्हणून जेवढी विकल्या जाते तेवढीच बनवा, जेणेकरून त्याची विल्हेवाट वेळच्या वेळी व्यवस्थित होऊ शकेल आणि विक्री व्यवस्थित होऊ शकेल. तर आज VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.